हा परमेश्वर काय पूर्वाच्या मागे लागलंय गय सगळं काही केलं नाहीये तिने तिला का भोगावं लागतंय काकू काकू तू प्लीज रडू नकोस आपण बोललोय ना आता उल्हासशी तो करेल गा हँडल मला नाही माहित तो काय करेल गो पण हे लग्न मोडायला नको ना परमेश्वर हा पूर्वाला वाचव रे तो आई तू अजिबात काळजी करू नकोस काही लग्न बिग्न मोडत नाहीये ग उल्हास स्वतः म्हणाला की पूर्वा निर्दोष आहे आणि तो आता पोलीस स्टेशनला जाऊन तिला घेऊनच येणार आहे परत हे बघ मी पण तिकडेच जाते चल मी पण येतो हा चल मी पण येते झालं उर्मी उर्मी काय झालं काय झालं काय काय नाही आय एम फाईन धनु चल मी येते नाही नाही मी नाही जाऊन देणार हिला उगस अशा अवस्थेमध्ये पोलीस स्टेशनमध्ये नको माझ्या इथे जीवाला घोर नको एक एक मिनिट हे बघा तू आणि आई इथेच थांबा मी आणि बाबा जाऊन येतो पटकन हा तू आई बरोबर राहा आणि आम्ही पटकनच जातो आणि पूर्वाला घेऊन येतो ओके तू फोन कर काही लागलं तर नक्की हा चला बाबा बरं वाटतंय ना हो डोंट वरी पाणी देऊ तुला काय बोलू घे काकू हॅलो 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 मालतीताई काय झालं हे बघा ना नाही नाही पण तुम्ही काळजी करू नका उल्हास गेलाय तो नक्की सोडवून आणेल पूर्वाला आणि आपल्याला माहिती आहे ना आपली पूर्वा दोषी नाहीये म्हणून मग आपण का घाबरायचं हो बरोबर बोलताय तुम्ही चल मठ्यू मी म्हंटल बोलावं तुमच्याशी जरा नाहीतर तुम्ही काळजी करत बसाल थँक्यू सुवर्णाताई बरं वाटलं तुमच्याशी बोलून आम्हाला हीच भीती वाटत होती हे सगळं कळल्यानंतर उल्हासच्या वडिलांना काय वाटेल काय ग उल्हास कुठे तो पोलीस स्टेशनला गेलाय पोलीस स्टेशनला हो यात कसली आलं गंमत अरे काय पूर्वाच्या मैत्रिणीने काय अक्कल विकळ का विकून खाल्ली आहे काय याच्यामध्ये कसली गंमत आली आहे आणि एवढं सगळं झालं तरी उल्हास तर मला कळवता येत नव्हतं का ताबडतोब त्याला फोन लाव विचार स्टेटस काय आहे जामीन झाला की नाही विचार थांब जरा हॅलो हॅलो बाबा थोडा प्रॉब्लेम झालाय कळलंय मला पूर्वाला पोलिसांनी अटक केली आहे आणि हे सगळं तुम्हाला आता सांगतोय काय बाबाला विचारण्याची काय लाज वाटली का तुला नाही बाबा तसं नाही पण थोडा गडबडीतच निघालो ना मी त्यामुळे ते सोड आता मला सांग पोझिशन काय आहे ते आणि जर पूर्वा निर्दोष आहे तर मग आतापर्यंत तू पोलीस स्टेशनमध्ये काय करत असला तिकडे आणि मुळात मला ते इन्स्पेक्टरचा भाव सांग अरे कोणाची हिंमत झाली दिनेश प्रभुणेच्या होणाऱ्या सुनेला अटक करण्याची बाबा बाबा एक मिनिटं तुम्ही माझं ऐकून घेता का आधी बाबा त्या इन्स्पेक्टरचा काहीही दोष नाही त्याच्याकडे पूर्वा विरुद्ध पुरावे आहेत म्हणजे तो त्याच्या जागी बरोबर आहे पण आम्हाला माहिती आहे ना की पूर्वा निर्दोष आहे मला असं वाटतं की तिला कोणतरी फसवायचा प्रयत्न करते काय कोणी फसवलंय कोणाची हिंमत झाली माझ्या सुनेला फसवण्याची बाबा ते मी शोधून काढीनच पण आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे पूर्वाला जामीन मिळेल बाबा तशी सगळी कागदपत्र मी तयार केली आहेत पण आता थोडा उशीर झालाय उद्या शनिवार परवा रविवार बाबा सोमवार पर्यंत कोर्टाचं कामकाजही चालू होणार नाही बाबा आता जर तिला जामीन नाही मिळाला तर सोमवार पर्यंत तिला कस्टडीमध्ये राहावं लागेल बाबा बाबा डायरेक्ट जज साहेबांना फोन करता चांगले मित्र आहेत म्हणून म्हटलं की प्लीज इफ पॉसिबल ठीक आहे ठीक आहे मी बोलतो त्यांच्याशी ओके थँक्यू बाबा आता फोनवर बोलण्याऐवजी प्रत्यक्ष त्याच्या घरी जाऊनच बोलायला हवं मी तर असला म्हणून काय झालं शेवटी जज साहेबच आहेत ना ते हे कोणी केलं ना हे मला कळायला हवं जे कोणी केलं असेल ना त्याला नाही सोडणार मी तुला माहित नाही त्यांनी कोणाशी वैर घेतलं ते मला कळू दे कोण याच्या मागे ते बघतो त्याला मी येतो भाऊजी आलीच मी याच्या मागे कोण आहे
आम्ही कळूनच नाही देणार दादा, याच्या मागचं सत्य आम्ही बाहेरच पडू देणार नाही. कारण सत्याकडे जाणार समध्याकडे आपल्या हातात आहे. त्याच्यावरनं पडदा उठायच्या आतच आम्ही त्यात चिरडून टाकू. मालती आम्ही आलो ग. पूर्वा ये बस बस बस. थैंक गॉड तू आलीस. मला खूप टेंशन आलं होतं की तुला इतक्या रात्री बेल मिळते का नाही. काय झालं कळलं का कोणी केलं हे सगळं? नाही ग अजून काहीच नाही कळलं. फक्त एवढंच लक्षात येतंय की पूर्वाला कोणीतरी मुद्दा माडकवण्याचा प्रयत्न करताय. यात कोणीतरी असं आहे जे त्या दिवशी ऍक्सिडेंट स्पॉट वरती होत आणि त्यांनी हे सगळं पाहिलं असणार. एक मिनिट उल्हास. लगोरी आणि सतीश सोडून तिथे आणखी एक व्यक्ती होती. इन्स्पेक्टर शिंदे. येस तो नकली इन्स्पेक्टर. मीच त्याला हायर केलं होतं आणि तो या नाटकाचा भाग होता म्हणल्यावर मी त्याला सगळा प्लॅनही सांगितला होता. त्यांनीच तर नसेल ना केलं हे. पण त्याला पूर्वाला अडकून काय फायदा आहे? म्हणजे तो का करेल असं? हेच तर. मी कोणाचं काय वाईट केलं मला खरंच कळत नाही. माझ्या अंदाज हे चोरीच्या उद्देशाने केलेलं असावं. कसं काय? सतीश आणि शिंदेला पैसे तिथेच दिले म्हणालात ना तुम्ही? हो म्हणजे आपण गेल्यानंतर मुक्ता आणि विक्रमने त्यांना पैसे दिले. जी कोण व्यक्ती आहे तिने बहुतेक बघितलं असेल की सतीशकडे पैसे आहेत. तिने सतीशला पैसे मागितले असतील आणि ऑफकोर्स तिने द्यायला नकार दिला असेल. त्या व्यक्तीने बळजबरीने पैसे घ्यायचाही प्रयत्न केला असेल. कदाचित मारहाणी झाली असेल. त्या मारहाणीतच त्याचा बहुतेक आकस्मिक मृत्यू झाला असेल. किंवा असंही असू शकतं की शिंदेंनी सतीशकडनं पैसे घेण्याचा प्रयत्न केला असू शकतो. कारण ते दोघेही तसे गरजूच होते. यू मीन मुक्ता आणि विक्रम तिथून गेल्यानंतर सतीश आणि शिंदे दोघंच तिथे असणार. मग शिंदेनी सतीशकडून पैसे हिसकावून घ्यायचा प्रयत्न केला असेल मे बी. हां त्यासाठी आपल्याला आधी शिंदेला शोधलं पाहिजे आणि त्याच्याकडून सत्य काय ते वदवून घेतलं पाहिजे. पण आता झोपलेला असेल तो. पण मध्यरात्री अचानक आपण त्याच्या घरी जर फोन केला तर तो घाबरून जाईल ना. घाबरून कसला काका? त्याने जर का हे सगळं खरंच केलं असेल ना तर तो फोनच घेणार नाही. आणि कदाचित त्यांनी त्याचा नंबर बदललाही असेल एवढा. आणि मला नाही वाटत की आपण बोलवल्यावर तो येईल. मला वाटतं त्याचा पत्ता शोधून त्याच्या घरावरच धाड टाकली पाहिजे आपल्याला. अहो आता काही करायचं नाही. हा सगळे खूप थकलेत, आराम करा. जे काय करायचं ना ते सकाळी कर. हो आणि आई मी आज इथेच थांबते. हा थांब ग. पूर्वालाही बरं वाटेल. ऍक्च्युली काकू मीही निघते आता. मंदार खरंच खूप वेळ झाला वाट बघतोय. हो मी निघते. पीडींचा फोन येऊन गेलाय आणि आदितीची शाळा आहे ना उद्या. ठीक चला मग निघायचं. पूर्वा आय एम सॉरी. आय एम रिअली व्हेरी सॉरी. तुझ्या प्रॉब्लेम्स क्रिएट करण्यावरून आम्ही कायम तुला खूप बोलतो. लगोरीचा हट्टी बाळ असं म्हणून चिडवतो सुद्धा तुला. पण यावेळी तुझी काहीच चूक नाहीये पूर्व. तुला टामी केलेल्या गमतीमुळेच तू अडचणीत आलीस. तुम्हाला खरंच सांगते. संध्याकाळ बसून बघते मी पूर्वाला. एका शब्दानेही ती मला काही बोलली नाही. खर तर या प्रँक मध्ये सगळ्यात मोठा वाटा माझा होता. पण तिने मला एका शब्दानेही याची जाणीव करून दिली नाही. आय एम सॉरी पूर्वा. आय एम रिअली व्हेरी सॉरी. रुजो आई गं जे व्हायचं ते होतच. नाही पूर्वा पण मला खरंच या गोष्टीचं कौतुक वाटतं की तू सगळं धीराने घेतलंस. येस वी आर रिअली प्राऊड ऑफ यू जॉ. बट आणि मी प्रॉमिस करते पूर्वा सगळं जग जरी तुझ्या विरुद्ध उभं राहिलं आणि तुझ्यावर आरोप करत राहिलं ना
तरी लगोरी कायम तुझ्या पाठीशी असेल. कारण आम्हाला माहिती आहे की आमची पूर्वा निर्दोष आहे. आता काही होऊ देत. लगोरी तुला या प्रॉब्लेम मधून बाहेर काढणार म्हणजे काढणार. मग त्यासाठी कोणाशीही सामना करावा लागला ना तरी चालेल. स्टार प्रवाह या तुमच्या लाडक्या वाहिनीवरचे व्हिडिओज आता तुम्ही पुन्हा पुन्हा बघू शकता. त्यासाठी सबस्क्राईब करा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल.